उत्सुकता आता एकच लागली. गेले 20 वर्षापासून पवार कुटुंबीय गोविंद बागेत दिवाळी भेटायला, परंतु उत्सुकता एकच आहे की उद्या अजितदादा गोविंद बागेत येणार का. आता दादाचं तुम्हाला माहिती आहे मेडिकल सिच्युएशन काय आहे, त्याच्यामुळे डॉक्टर ठरवतील. परवाही दादा कार्यक्रमाला थोडा वेळ येऊन गेले तेव्हा दादांनी मास्क घातला होता, त्याच्यामुळे दादाला फार पब्लिक स्पेसेसमध्ये जायला परवानगी नाही आहे आणि क्राऊडेड स्पेसेसमध्ये, त्याच्यामुळे डॉक्टर आज रात्री नाही. एका बाजूला एकत्र दिसत आहे आणि वरती लढाई चालू आहे. आतून पवार कुटुंब एकत्र आहे, पुढे नंतर समेट होईल. हे बघा वैचारिक प्रगल्भता. मी राजकारण समाजकारण जे करते ते आदरणीय पवारसाहेब आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराने करते. चव्हाण साहेबांचे संस्कार आदरणीय पवारसाहेबांवर झाले, ते दोन्ही संस्कार माझ्यावर झाले. आणि आपल्याला आठवत असेल तर आपण मराठी माणसं ही खूप सुसंस्कृत असतो. आपली लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक कोणाशीच नाही. त्यामुळे वैचारिक लढाईमध्ये आणि मी सकाळी कालच तुमच्याशी बोलले तेव्हा वैचारिक लढाईमध्ये असं म्हणजे ही आमच्यासाठी तरी लोकशाही आहे. वैचारिक लढाई आणि स्वतःची प्रेमाची मैत्री नाती ही कशी. आता तुम्ही मी तुम्हाला अनेक उदाहरणं काली देते आजही पुन्हा देते की प्रमोदजी हे भारतीय जनता पक्षात होते आदरणीय पवारसाहेबांचे, आजही महाजन कुटुंब आणि पवार कुटुंबांचे 60-50 वर्षाचे ऋणानं बनले आजही आहेत. प्रमोदजी नसले तरी पूनमबद्दल माझ्या मनात प्रेमच आहे आणि कायम राहील. मुंडे कुटुंब असेल, अटलजींचं कुटुंब, आजही आमच्या घरात काही दिल्लीत कार्यक्रम असेल, अटलजींची मुलगी फॅमिली त्यांची जे आहेत मानसपुत्र मानसपुत्री ते सगळे आमच्या घरी आजही येतात, त्यांचे जावई येतात, हे सगळे कुटुंब. अरुण जेटलींची फॅमिली, सुषमा स्वराजांची मुलगी बासुरी एवढी हुशार मुलगी आहे, त्याच्यामुळे आमची लढाई अरुण जेटली वैयक्तिकशी नव्हती, सुषमा स्वराज वैयक्तिक नव्हती, अटलजी वैयक्तिक नव्हती. आमची लढाई वैचारिक मतभेद आहेत, आमचे वैयक्तिक कुणाशीही मतभेद नाही. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की हा विषय आणि हे संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पवारसाहेबांवर केले आणि तोच वारसा पुढे जायचा एक प्रांजळ प्रयत्न. उद्याच्या पाडव्याला कोण कोण स्टेजवरती दिसेल? आता माझी तो वळणी लागते असं मला वाटतं.